आहे. पहिल्या गोंधळ म्हणलं तर स्वर्ग लोकांमध्ये झाला. तो कोणी घातला? ब्रह्मविष्णू महेश तिन्ही देवांना त्या स्वर्गामध्ये पहिला गोंधळ घातला. आणि दुसरा गोंधळ म्हणलं तर पंढरपुरात त्या वाळवंटात झालेला आहे. तो कोणी केलेला आहे? देऊनिवासी असणारे संत तुकाराम महाराज यांनी त्या वाळवंटामध्ये दुसरा गोंधळ घातला. आणि तिसरा गोंधळ या घोळ्या भक्ताच्या दारामध्ये चालू आहे. आपल्या घरातील गोंधळ बाहेर काढण्यासाठी दारामध्ये गोंधळ करायचा असतो. तसं ड्युटीवरती तेल आणि मालकाच्या पाठीमागलं विघ्न पडलं. आणि चौथा गोंधळ, चार माणसं जमले तर आपण म्हणतो काहीतरी गोंधळ चालू आहे. फुकटचा गोंधळ हा चाललेला आहे. आणि पाचवा गोंधळ, बायकोने जर नवऱ्याला मारलं तर फार मोठा गोंधळ होतो. गोंधळी बा, आता बायको कुठे नवऱ्याला मारते पाहून तुमची नाही मारित का? राहत सुद्धा नाही आता. अहो आमची काल दुपारी जावली होती. डुकर कुत्री. अरे हल्ली जो बायकोचा मार खाल्लाय त्याचा प्रपंच राहिला नाही. आठवड्यातून बायकोने एका तरी लाटणं पिंपल मारलं पाहिजे. हा त्यांनी तब्येती व्यवस्थित राहतील. त्यामुळे तब्येत एका तुमची नाम माझी असं कर ना. आता नाकार मारून घ्या एकदा. आमचं तोंड सुजलेलं दिसेल. कोण मंत्री भाई या ठिकाणी आंबे का माता या भोळ्या भक्ताच्या दारामध्ये गोंधळ केशारी सांगायला पाहिजे. पाहुणे आली माझ्या घरी, अंबाबाई आली माझ्या घरी. पाहुणे आली माझ्या घरी, अंबिका अंबिका माया जगदेश्वरी. फुले देऊनी
Ambika Maya Jagadeshwari, 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 Ambika Maya Jagad